पहिली गोष्ट भास्करराव हे लक्षात ठेवा, या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला मान खाली घावलाला लावेल कोणाच्या बापाची हिंमत नाही, कोणाच्या बापाची हिंमत नाही। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री महोदय आपल्या सर्वांचं ठरलेलं होतं, उभा महाराष्ट्र मराठी भाषिक जे आज कर्नाटकामध्ये आहेत परंतु त्यांना महाराष्ट्रामध्ये यायचा, त्यांच्या पाठीशी आपण उभव, आपण तो ठराव एकमताने करायचा। अध्यक्ष महोदय आज देखील तो ठराव दाखवला गेला नाही। सन्माननीय विरोधी पक्ष नेते आणि सन्माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण, ठराव करणार आहोत आपण, जो विषय या ठिकाणी मांडलाय तो अत्यंत महत्वाचा आहे। अरे बाबा मला अध्यक्ष महोदय मी बसा 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 खाली बसा अध्यक्ष खाली बसा अध्यक्ष महोदय नाही नाही हाऊस हाऊस नियमाप्रमाणे चालतं, तुमच्या सांगण्याप्रमाणे चालत नाही, हाऊस नियमाप्रमाणे चालत। मी सांगतो, अरे मी सांगतो ना सांगतो अध्यक्ष महोदय, या विषयावर सभागृह एक आहे त्याच्यामुळे अपवाद म्हणून, कारण आपण प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी असा विषय आला तर फक्त विरोधी पक्ष नेते बोलतात, पण तरी आपण या विषयावर सभागृह एक आहे, आपल्याला या विषयावर वातावरण बिघडू द्यायचं नाही, याच्यावर आपल्याला एकच राहायचं आहे। त्यामुळे मीच विनंती आपल्याला करतो की आपण एक मिनिट त्यांना अपवाद म्हणून द्यावा, जागेवर बसा, या अपवादाला जागेवर बसा, जनरलाइज करण्याचं कारण नाही। अध्यक्ष महोदय खरं म्हणजे भास्करराव कधी कधी असं त्या ठिकाणी भासवून देतात की तुमचाच निर्णय बरोबर होता, तुमचाच निर्णय बरोबर होता। भास्करराव या विषयावर तरी सभागृह एक राहावं म्हणून मी त्यांना विनंती केली, तर तुम्ही त्यांच्यावरच हेतू आरोप करताय कारण नसताना। पहिली गोष्ट भास्करराव हे लक्षात ठेवा, या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला मान खाली घावलाला लावेल कोणाच्या बापाची हिंमत नाही, कोणाच्या बापाची हिंमत नाही। माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय योग्य मुद्दा या ठिकाणी मांडला आहे आणि पृथ्वीराज बाबांनी किंवा भास्करावनी देखील त्या संदर्भातलं महत्व आपल्या समोर सांगितलेलं आहे। हा विषय महत्वाचाच आहे आणि कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र आपल्या सीमावर्ती बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही, जसं ते म्हणतात तसं आपणही इंच इंच या ठिकाणी लढू, काय वाटेल ते झालं तरी सर्वोच्च न्यायालय असेल, केंद्र सरकार असेल, या सगळीकडे आपण आपल्या सीमावर्ती भागातल्या लोकांचा विषय आणि त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्याकरता जे करायचं आहे ते सगळं करू। मुळात हे खरं आहे की आपला ठराव आणण्याचं ठरलं होतं, मागच्या आठवड्यातलं वातावरण जरा गंभीर होतं त्याच्यामुळे तो आणता आला नाही, आज तो आणण्याचा निर्णय होता, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडनं निमंत्रण आलं। आपल्याला माहिती आहे की आज त्या ठिकाणी जे गुरु गोविंद सिंग जी होते, गुरु गोविंद सिंगांचे जे दोन्ही पुत्र होते साहेबजादे फतेह सिंग आणि साहेबजादे जोरावर सिंग यांना त्या ठिकाणी शहीद करण्यात आलं होतं, त्याच्या निमित्ताने वीर दिवस हा त्या ठिकाणी पाळला जाईल असं ठरवण्यात आलं आणि आपल्याला कल्पना आहे की त्यांची समाधी जी आहे ती आपल्या नांदेडमध्ये आहे आणि म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशा दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी गुरु गोविंद सिंग जी जे अत्यंत वीर होते, ज्यांनी या मातृभूमीकरता प्रचंड लढा दिला आणि देवदेश आणि धर्माकरता अक्षरशः त्यांनी आपलं पूर्ण कुटुंबाचं बलिदान केलं आणि म्हणून हा महत्वाचा कार्यक्रम होता, त्याला जाणं हे देखील अत्यंत महत्वाचं होतं, म्हणून माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले आहेत, ते दुपारी येणार आहेत। पण मी आजच आपल्याला सांगतो की उद्या ते आज आल्यावरही घेता येईल, आपल्याला हरकत नाही आहे, परंतु मी उद्या याकरता म्हटलं की मग आपल्याला नीट तो योग्य वेळ म्हटलं आता ते दुपारी 4 वाजता येतील, 5 वाजता येतील, त्यानंतर त्या ठरावाचं महत्व जे असतं ते महत्व शेवटी कधी मांडायचं याचं एक महत्व असतं आणि त्याच्यामुळे आज झालं तर आज नाही तर उद्या आपण हा ठराव निश्चितपणे या ठिकाणी घेऊ आणि या संदर्भात तसू भरई
महाराष्ट्राचं सरकार मागे हटणार नाही हे या सभागृहाला मी आश्वस्त करतो.